कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजपर्यंत आपण बेकिंग सोडा हा खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरतात एवढंच ऐकून आहे, पण आपल्याला माहिती आहे का या बेकिंग सोड्याचे खूप असे उपयोग आहेत जे आपल्याला माहित नसतात। तर आज असेच आपण काही उपयोग पाहणार आहोत। बऱ्याच वेळा आपण बाजारातून भाजी किंवा फळे घेऊन येतो, त्यावरती असलेली आळ्या किंवा कीड ही स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्या पाण्याने भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता याचा दुसरा उपयोग म्हणजे जर आपल्या दातावर पिवळा थर जमा झाला असेल तर हा थर हटवण्यासाठी आपण टूथब्रशने बेकिंग सोडा दातावर लावू शकता, यामुळे दातावरील पिवळा थर निघून जाईल। आता आपण तिसरा उपयोग पाहणार आहोत। चांदीच्या ज्या वस्तू असतात या स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची पेस्ट तयार करायची आणि या पेस्टने चांदीचे दागिने साफ करून घ्यायचे। दागिने अगदी पूर्वीसारखे चमकू लागतील। आता यानंतरचा चौथा उपयोग म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या कपड्यावर चटणी, चहा, कॉफी यासारख्याचे काही डाग पडतात। हे डाग हटवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करून घ्यावी आणि ही पेस्ट डागावर घासून कपडे स्वच्छ धुवावेत, पूर्णपणे डाग निघून जातात। आता पाचवा उपयोग आपण पाहूया। बाथरूम व टॉयलेटच्या ज्या टाईल्स असतात किंवा नळ, शॉवर, बाथटब हे सुद्धा बेकिंग सोड्यामुळे अगदी स्वच्छ होऊन निघतात। बेकिंग सोड्याची घट्टसर अशी पेस्ट बनवायची आणि रुमालच्या मदतीने टाईल्स व इतर वस्तू अशा घासून घ्यायच्या आहेत, एकदम स्वच्छ निघतात। आता आपण सहावा उपयोग पाहणार आहोत, पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तरी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बऱ्याच वेळेला आपल्या बेसिन किंवा सिंकच्या पाईप ज्या असतात ह्या घाण अडकून चोकप होतात, तर अशा वेळेला गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून हे मिश्रण त्या पाईपमध्ये ओतावे, यामुळे घाण निघून जाऊन पाईप स्वच्छ होते। यानंतर आता सातवा उपयोग पाहणार आहोत। पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्यामध्ये 20 ते 25 मिनिटं आपले अस्वच्छ झालेले कंगवे आणि ब्रश बुडवून ठेवा, यामुळे तेलकट मळकट झालेले कंगवे आणि ब्रश स्वच्छ होतात। आता यानंतरचा आठवा उपयोग म्हणजे गाडीच्या ज्या काचा असतात त्या काचा किंवा गाडी आपली चकचकीत दिसण्यासाठी बेकिंग सोड्याचं पाणी मिसळून या मिश्रणाने गाडीच्या काचा आणि गाडी पुसून घ्यावी, एकदम चकचकीत होते। आता यानंतरचा नववा उपयोग म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या फ्रीजमधून असा कुबट असा वास येतो, तर हा कुबट वास घालवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी यांच्या मिश्रणाने फ्रीज स्वच्छ पुसून घ्यायचा, यामुळे फ्रीजमधून कुबट वास येणार नाही। आता यानंतरचा 10वा आणि शेवटचा उपयोग म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या घरातील किडे, मुंग्या, झुरळ घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल आपण करत असतो, तर अशा वेळेला यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे, यामुळे किड्या, मुंग्या किंवा झुरळ घरामधून निघून जातील। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद।